तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजप महायुतीने जोरदार मुसंडी मारली. विशेष म्हणजे विरोधकांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या निवडणुकीतही भाजप महायुतीने बाजी मारली. ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, मावळ लोकसभा मतदारसंघ निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीने घवघवीत यश संपादन करीत बाजी मारली आहे. विशेष तत्वाने अनेक वर्षापासून शेकाप पक्षाच्या ताब्यातील विचुंबे ग्रामपंचायतमध्ये भाजपने शेकापच्या चारी मुंड्याची करत सत्ता मिळविली. तालुक्यातील आणखी एक महत्वाची असलेल्या न्हावे ग्रामपंचायतीचा गड लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली अबाधित राहिला. या ठिकाणीही शेकाप युतीचा दारुण पराभव झाला. देवद व माळडुंगे ग्रामपंचायतीमध्ये भाजप युतीने आपले वर्चस्व कायम ठेवत सत्ता मिळविली. भिंगार, ओवळे, सोमटणे ग्रामपंचायतीतही भाजप युतीचा करिश्मा पाहायला मिळाला. शेकाप आघाडीची सत्ता उलथवून भाजपने या ठिकाणी शेकापला पराभवाची धूळ चारली. एकूणच भाजप युतीनं सरस कामगिरी करत शेकाप महाविकास आघाडीचे मनसुबे उधळून लावले. पनवेल तालुक्यातील ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक रविवारी पार पडली. या ग्रामपंचायतीचा निकाल सोमवारी पनवेल तहसीलदार कार्यालयात जाहीर झाला. न्हावे ग्रामपंचायतीच्या थेट सरपंचपदी विजेंद्र गणेश पाटील, सदस्य म्हणून शैलेश विठ्ठल पाटील, रंजना चंद्रकांत पाटील, सुनीता तुषार भोईर, जागृती नितीन म्हात्रे, सागर कान्हा ठाकूर, नरेश सावळाराम मोकल, ललिता बाळकृष्ण ठाकूर, विचुंबे सरपंचपदी प्रमोद शांताराम भिंगारकर, सदस्य म्हणून अनिल विष्णू भोईर, श्रावणी विवेक भोईर, प्रगती आनंद गोंधळी, आरती अविनाश गायकवाड, विभूती चेतन सुरते, अनंता कमल्या गायकवाड, देवद ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी विनोद वामन वाघमारे, सदस्य म्हणून चंद्रा राम वाघमारे, कुंदा पांडुरंग वाघमारे, विजयनामा वाघमारे, साधना वाघमारे, दिनेश रामभाऊ वाघमारे, संदीप गणा वाघमारे, संदीप गणपत वाघमारे, करुणा वासुदेव वाघमारे, भिंगार ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी गुलाब रामदास वाघमारे, सदस्य म्हणून अशोक राजाराम गायकर, श्यामल महेश लहाने, सुनील नारायण पाटील, उज्ज्वला अंबाजी वाघमारे, रीना राजेश पाटील, सुभाष जेठू पाटील, करीना संदेश पाटील, आशा नितीन वाघमारे, माळडुंगे सरपंचपदी सीताराम जानू चौधरी, सदस्य म्हणून विष्णू बुधिया पारधी, ताई चंदर भस्मा, वनिता राजू वाघ, माई प्रकाश खंडवी, अर्जुन मल्ल्या कांबडी, जनार्दन नाग्या निर्गुडा, उषा गणपत वारगडा, सोमटणे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी तेजस्विनी आत्माराम पाटील, सदस्य म्हणून दीपा दीपक पाटील, विशाल रवींद्र पाटील, सुवर्णा रवींद्र कांबळे, अविनाश बामा मुंढे, आंबो पांडुरंग मुंढे, रजनी रामा मुंढे, ओवळे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी रुपेश सुरेश गायकवाड, तसेच गुळसुंदे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सतीश सदाशिव साठे, अपर्णा वसंत चौलकर, आशा गजाननवीर, जितेंद्र बाळकृष्ण पाटील, रमेश शांताराम मालसुरे, रचना रुपेश चव्हाण यांनी विजय मिळविला. यावेळी विजयी उमेदवारांचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, ज्येष्ठ नेते वाय टी देशमुख, भाजपचे तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, शहर अध्यक्ष अनिल भगत, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, जिल्हा सरचिटणीस चारुशीला घरत, जिल्हा चिटणीस रत्नप्रभा घरत, तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, तालुका उपाध्यक्ष सचिन पाटील, सरचिटणीस राजेंद्र पाटील, महिला मोर्चाच्या शहर अध्यक्षा राजश्री वावेकर, माजी नगरसेविका दर्शना भोईर, युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष मयुरेश नेतकर, शिवकर ग्रामपंचायतीचे सरपंच आनंद ढवळे, अनिश ढवळे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी अभिनंदन केलं. असा निकाल लागलेला आहे. 11 सदस्यांपैकी 8 सदस्य हे महायुतीचे, त्याचबरोबर सरपंचही प्रचंड मताने निवडून आलेले आहेत. या ग्रामपंचायतीमध्ये निर्वाणपणे रामशेठ ठाकूर साहेब यांचा करिश्मा चाललेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून या ग्रामपंचायतीचा उत्कर्षाचा समय आता आलेला आहे आणि आपले हे सर्व सदस्य आणि सरपंच
एक मताने काम करून ग्राम पंचायतीचा विकास केल्याशिवाय राहणार नाही आणि महाविकास आघाडीला दाखवून देतील की आम्ही काम करू शकतो, आम्ही विकास करू शकतो आणि रामशेठ ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण निश्चितपणे नावा ग्राम पंचायतीचा विकासाच्या दिशेने नेऊया, सर्वांनी वचनबद्ध होऊया की समाजाकरता, सामान्य नागरिकांच्या करता आपण विकास कामे करायचे आहेत आणि त्या बळावर आपण ही सत्ता अशी त्या पुढे पुढे चालू ठेवायची आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. नावासाठी ग्रामपंचायत निवडणूक ही 5 तारखेला होऊन आज तिचे रिझल्ट बाहेर आलेले आहेत आणि भारतीय जनता पक्ष महायुती यांचा आपले सरपंच म्हणून विजेंद्र पाटील आणि 11 पैकी 8 सदस्य असा प्रचंड असा विजय या महायुतीमध्ये एकंदरीत पहिल्या दिवसापासून कामामध्ये सर्व कार्यकर्त्यांनी नेत्यांनी एकत्र राहून जो शिस्तबद्ध प्रचार केला हा त्याचा मोठा विजय आहे आणि मनापासून प्रत्येकाने काम केल्यानंतर काय यश कसं येऊ शकतो. समोरच्या बाजूला मोठमोठी अशी जरा मोठे माणसं उभी आहेत असं वाटत होतं. त्या दृष्टीनं आपण एकत्र आलो आणि कार्यकर्त्यांच्या मेहनतीच्या जीवावर आपले शिंदे फडणवीस आणि ते शिंदे फडणवीस आणि अजितदादा यांच्या महाविकास आघाडीनं नरेंद्र मोदींच्या आशीर्वादानं आपण हा अतिशय मोठा विजय मिळवला आहे. त्याच्या पुढं या नावाकडच्या विकासाकरता आपण अहोरात्र प्रयत्न करू. आज आपण जे कामं केली त्याचं हे फळ मिळालं आहे. पुढल्या 5 वर्षामध्ये आणखीन यापेक्षा आणखीन जास्तीत जास्त विरोध समोर दिसणार ही नाहीत अशा प्रकारचं काम करून विजय मिळू याची खात्री वाटते. सर्व सरपंच आणि त्यांचे सर्व सहकारी उमेदवार जे विजयी झालेले आहेत आणि जे थोड्या बहुत मताने जे हरले असतील तरी त्या सर्व उमेदवारांचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो आणि तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो.